पादात आयांश रुहान इलेवन बजरंग गोरसेबी, तो दुसर बाजूला प्रितुष देवांश इलेवन जीजी स्पोर्ट्स वाखन। तर पंचांना या ठिकाणी नक्कीच सूचना दिली जाते की तुम्हाला तुम्ही वेळेसंदर्भात थोडीशी काळजी घ्या, 30 मिनिटं दिली जातील एक सत्र कंप्लीट करण्यासाठी, आणि तुम्हाला तो सर्वस्वी अधिकार दिला जाईल की तुम्ही कुणालाही पॅनलाइज तिथे करू शकता। अच्छा, 4 क्षेत्ररक्षक तुम्ही, आणि पहिला चेंडू आवेश येतोय मिडविकेटच्या दिशेने, आणि पहिला चौकार काय धमाकेदार सुरुवात स्वर्गीय रामचंद्र मडवी चषकाची। सलामी वीर मैदानावरती आपण पाहताय ऋषी भोईर आणि केतन मात्रे। तर बॉलिंग मार्कवर पुन्हा एकदा भावेश, पहिला चेंडू यावेळेस सीमारेषेच्या बाहेर गेल्यानंतर हा चेंडू थोडासा दूर ठेवला, मिडल स्टंपवरती पडल्यानंतर चेंडू थोडासा बाहेर निघाला, अँगल क्रिएट करण्याचा प्रयत्न। ही लढाई जबरदस्त होणार आहे, जेव्हा जेव्हा हे दोन संघ एकमेकांच्या विरोधात आलेले आहेत तेव्हा तेव्हा क्रिकेटमधला परमोच्च आणि सर्वोच्च आनंद क्रीडा रसिकांना मिळालेला आहे, कारण हे दोन्ही संघ ठाणे जिल्ह्यातील अत्यंत शक्तिशाली बलवान सामर्थ्यशाली परिपक्व आणि परिपूर्ण संघ म्हणून या दोन्ही संघांची ओळख राहिलेली आहे। यावेळेस ड्राईव्ह करतायत मिड ऑफला क्षेत्ररक्षक आहेत, पॉवर प्ले सुरू आहे, आणि पॉवर प्लेमध्ये क्षेत्ररक्षकाची व्यू रचना आपण पाहू शकाल। डीप स्क्वेअर लेगला एक क्षेत्ररक्षक आहे आणि त्याचबरोबर एक लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे, इनफील्डमध्ये शॉर्ट थर्ड मॅन आहे, शॉर्ट फाईन लेग आहे, त्यानंतर एक क्षेत्ररक्षक बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेने आहे, त्यानंतर एक पॉईंटला क्षेत्ररक्षक आहे व एक शॉर्ट कवर, एक मिड ऑन आणि त्याचबरोबर एक शॉर्ट स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे। अत्यंत सुंदर असं आयोजन तुम्ही पाहतायत। शिवसेना म्हटले की हे भगवमय वातावरण तुम्हाला पाहायला मिळेल, शिवसेना शिस्त वचन सेवा नातं याचा सुरेल संगम म्हणजे शिवसेना, आणि ही शिवसेनेची स्पर्धा आहे। हा चेंडू ऑन साईडला खेळतायत आलंद कार्पेट स्क्वेलिकच्या दिशेने, त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतायत। चौकारानंतर चांगलं कमबॅक भावेश पवारचं, यासाठी तो जाणला जातो प्राईड ऑफ भिवंडी म्हणून त्याची ओळख राहिलेली आहे। अत्यंत प्रसिद्ध असा हा खेळाडू ज्याच्या नावावरती अगणित विक्रम आहेत, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहताय ठाणे जिल्ह्याचं नाव ज्याने सातारा समुद्रापलीकडे नेलं असं केतन मात्रे नॉनस्टॉप गेंडला। हा चेंडू यावेळेस मिस टायमिंग झेलची शक्यता, सॉफ्ट डिसमिसल, पहिला धक्का लागतो मैदानावरती प्रितुष देवांश इलेवन जीजी स्पोर्ट्स वाखन संघाला। असोसिएशन 40+ चे विद्यमान अध्यक्ष सन्माननीय इंडिशेठ पाटील साहेब बुरदुळ यांच्याकडून फलंदाजाने जर लागोपाठ 3 षटकारांची आतषबाजी केली त्याच्यासाठी 2000 रुपयाचा कॅश प्राईज असणार आहे, आणि गोलंदाजाने जर लागोपाठ 3 चंडूवर 3 विकेट प्राप्त केल्या, विकेट हॅट्रिक साध्य केली, तर त्या गोलंदाजाला इंडिशेठ पाटील बुरदुळ यांच्याकडून 2000 रुपयाचा कॅश प्राईज। ओ टू विनोद पाटील सर। तर सन्माननीय आज ज्यांच्या शुभास्ते स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान स्पर्धेचा शुभारंभ झाला ते आपले लाडके सर्वांचे लाडके नगर सेवक श्री मलंगड क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष कल्याण पूर्व शिवसेना शहर प्रमुख एकच वादा आपला महेश दादा, महेश दादा गायकवाड साहेब यांच्याकडून पहिल्या षटकाराची आतषबाजी, पहिला षटकार तटवणाऱ्या फलंदाजाला 1000 रुपयाचा कॅश प्राईज दिलं जाईल महेश दादा गायकवाड यांच्याकडून। इस्त्र ओळख आहे महेश दादांची, रिवर्स खेळताय यावेळेस मैदानावरती दाखल झालाय ठाणे जिल्ह्याचा शूरवीर, नाव त्याचं जीत भोईर, आणि जीतला फार लवकर यावं लागलं, पण इथे मी कौतुक करेन भावेश पवारचं। चौकाराने या षटकाची सुरुवात झाली पण त्यानंतर फक्त पुढील 5 चेंडूमध्ये त्याने खर्च केल्या फक्त 2 धावा, यापेक्षा चांगला कमबॅक काय असू शकतो। इतक्या मोठ्या स्पर्धेमध्ये खरं तर खेळण्याचं भाग्य सर्व संघांना मिळालेलं आहे, पण आज पहिला सामना उद्घाटनीय सामना खेळण्याचा मान जो मिळाला आहे तो म्हणजे आयान शिरवान बजरंग गोरसेबी आणि त्याचबरोबर प्रितुष देवांश जीजी स्पोर्ट्स वाकन। तर महेश दादा गायकवाड या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आमचे प्रमुख अतिथी
म्हणून त्यांच्या शुभाच्या ठिकाणी उद्घाटन सोहळा पार पडला आणि त्याचबरोबर मागच्याच हंगामात त्यांच्या खांद्यावरती फार मोठी जबाबदारी सोपवण्यात आली. मलंगड क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष हे पद त्यांच्याकडे देण्यात आलं. तर सन्माननीय श्री मलंगड क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष, क्रिकेटला धर्म म्हणणारे व्यक्तिमत्व सन्माननीय प्रदीपदादा मडवी साहेबांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. त्यांचं स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठानच्या वतीने स्वागत आहे. बॉलिंग मार्गवर सूरज केणे जायत स्ट्राईकला केतन मात्रे. पहिलं षटक अत्यंत इकॉनॉमिकल राहिलं आहे 22, त्यामुळे दबाव थोडासा नक्कीच असेल वाकांवरती. पण इथे मात्र दबावाला झुगारून चेंडूला पाठवलाय लॉंग ऑफ सीमा रेषेच्या दिशेने. पंचांचे दोन्ही आता कशाकडे, पहिला षटकर आलाय आणि आदरणीय महेश आता गायकवाड याचकडून पारितोषिक आहे 1000 रुपये. तर सर्वांनी जोरदार टाल्या फलंदाजासाठी आणि टाल्यांचा प्रतिसाद महेशदादांच्यासाठी सुद्धा. मित्रांनो, खेळाडूंचं मनोबल वाढवण्याचं काम सन्माननीय नगरसेवक कार्यतत्पर नगरसेवक महेशदादा गायकवाड साहेबांच्या माध्यमातून इथे केलं जात आहे. आणि बघा, जे प्रेक्षक आहेत, फॅन्स आहेत, त्यांच्यासाठी आयवा कॅशसाठी फॅन आहे. कॅश पकडल्या तर सिलिंग फॅन आहे, लक्षात असू द्या. कैला सनब नाशिक याचकडून आहे पारितोषिकावरच्या दिशेने. पावरप्लेचा अत्यंत योग्य वापर, चेंडू निघालाय फार वेगाने सीमा रेषेच्या पार. षटकरानंतरचा हा चौकार. नितीन असल्यानंतर किंवा सँडी असल्यानंतर एक वेगळीच मजा असते, एक वेगळाच माहोल ते नेहमी तयार करत असतात. आणि इथे चौकारानंतर आपण पाहताय धावसंख्या 20. सूरज पुन्हा एकदा हा चेंडू ऑन साईडला वळवलाय, बॉटम एंडचा सुरेख वापर, आणखीन एक चांगला फटका आणि या फटक्यावरती येतोय पुन्हा एकदा चौकार. सलग 3 चौकार केतन मात्रेच्या बॅटमधून. पहिल्या षटकात फक्त 6 धावा आल्या होत्या आणि या षटकाची सुरुवातच षटकाराने झाली आणि पुढील 3 चेंडू बॅक टू बॅक सीमारेषेच्या बाहेर पाठवले. हीच तर ओळख आहे, हीच तर आदा आहे. म्हणूनच संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्व केतन मात्रेच्या फलंदाजीवरती फिदा आहे. आणि केतनने मात्र इथे स्ट्राईकला आल्यानंतर या षटकामध्ये अप्रतिम सुरुवात. व्हॉट अ बॅटिंग! 24 धावा धावफलकावरती, 18 धावा आत्तापर्यंत खर्च झाल्यात. फक्त 4 चेंडू, जो दबाव होता तो झुगारलाय आणि आता मात्र आपला नैसर्गिक खेळ दाखवत असताना हा चेंडू जातोय आवेसा एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. प्रोटेक्शन दिले गेलंय, खूप चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी होते. क्षेत्ररक्षक किशोर होते आणि एका धावेने धावसंख्या धावपळ करते. आपण पाहतायत पुढे सरक ते जाऊन पोचते ती 25 घरामध्ये. लाईव्ह टेलिकास्ट प्राप्ती लाईव्हच्या माध्यमातून सुरू आहे. जितेंद्र उर्फ जितू गोंधळी यांची संपूर्ण टीम ही स्पर्धा घराघरामध्ये पोहोचवण्याचं काम करत आहेत. स्ट्राईकला जीत, रिवर्स खेळतायत, जीत भोईरचा अत्यंत लाडका फटका आणि या फटक्याने दिल्या त्याला 4 धावा.
या षटकाची सुरुवात झाली होती षटकाराने पण शेवट होतोय चौकाराने आणि अत्यंत चांगले षटक राहिले आहे जी जी स्पोर्ट्स वाकनसाठी एकूण डावसंख्या धावपळकावरती आपण पाहताय आता 29 तर प्रेक्षकांसाठी बघा आयवा झेल आयवा कॅच अर्थात प्रेक्षक कमाल कॅच म्हणून ज्याला संबोधलं जातं सीमेरेषेच्या बाहेर प्रेक्षकांसाठी ती फक्त बक्षीस असणार आहे खेळाडूंसाठी नसणार आहे एक फॅन दिला जाणार आहे आयवा झेलसाठी आमच्या रामचंद्र मडवी प्रतिष्ठानच्या वतीने आणि लागोपाठ 3 कोणती हॅट्रिक असो विकेट हॅट्रिक गोलंदाज हॅट्रिक चौकार तिथे आज अजय भंडारी रॉयल चायनीज खऱ्या अर्थाने बिर्याणीच्या माध्यमातून त्या खेळाडूला बिर्याणी दिली जाईल लागोपाठ 3 षटकार 3 चौकार हॅट्रिक विकेटसाठी इथे इंडिशेट पाटील बुर्दुल यांच्याकडनं 2000 रुपयाचा कॅश प्राईज आणि विद्यमान नगर सेवक सन्मान्य महेश दादा गायकवाड श्रीमलंगड क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष यांच्याकडून षटकारासाठी 1000 रुपयाचा कॅश प्राईज तर सलग 3 चौकारासाठी रॉयल बिर्याणी आहे 3 चौकार लगावलेले आहेत त्यांनी तर फॅन आम्हाला ज्यांनी पुरस्कृत केलेला आहे कैलास सानप नाशिक यांचं मनपूर्वक स्वागत आहे चेंडू यावेळेस मात्र ऑफ स्टंपच्या खूप जास्त बाहेर पंचांची दुनिया समांतर रेषेमध्ये येतात आणि पंचांच्या भूमिकेत जावेद फरीद सर मॅन फ्रॉम कल्याण क्रिकेटसाठी ज्यांनी आपलं अख्खा आयुष्य वेचलं भरपूर लेदर बॉल क्रिकेट ते खेळलेले आहेत त्यांच्या कारकिर्दीमध्ये हा चेंडू हलक्या हाताने खेळतोय आज मिस टायमिंग झालाय पण मिस टायमिंग हे जातोय सरळ सीमा रेषेच्या बाहेर षटकार या पुढची लढत असणार आहे श्लोक 11 चेंज द गेम वडवली बी वर्सेस दर्शित 11 टेंबिवली दोन्ही संघाच्या संघनायकांनी लवकरात लवकर या ठिकाणी यायचे हे षटक हे सत्र संपायच्या आधी यायचे लक्षात असू द्या 12 संघांचा एक लॉट आहे आणि त्यामुळे आपल्याला आणि बघा कुठल्याही प्रकारची आयगाई केली जाणार नाही नियमांचं जर उल्लंघन झालं तर इथे लगेचच तुम्हाला दंडित केलं जाईल पॅनलाइज केलं जाईल स्वतःला पॅनल्टी लावून घेऊ नका पॅनल्टी लागल्यानंतर किती नुकसान होतं याचा अनुभव अनेक संघांना आजवर आलेला आहे शॉर्ट ऑफ लेत होता फक्त या ठिकाणी पंच केलाय पण यावेळेस मात्र लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक होते तैनात आणि पहिल्या विकेटचं पतन बडी मछली जाल में फस गई वाघाची शिकार श्लोक 11 चेंदीगेम वडवली विपक्ष दर्शित 11 टेंबिवली या दोन्ही क्रिकेट संघाला तत्पर सूचित करण्यात आलेलं आहे की आपण लगेचच रिपोर्टिंगसाठी संपर्क साधावा सत्र संपण्यापूर्वी तुम्हाला नाणेफेकीसाठी आमच्या अतिथी मंचवर येणं गरजेचं आहे ओटू विनोद पाटील 28 धावांची एक बहारदार खेळी साकारलेली 9 चेंडू तर 28 जवळजवळ 333 स्ट्राईक रेट ऑटो बॅटिंग आणि आता मात्र मैदानावरती केतन म्हात्रे यांची जागा भरून काढण्यासाठी येत आहेत प्रदीप पाटील ज्यांना आपण कधी कधी मिडल ऑर्डरला कधी लोअर ऑर्डरला पाहत असतो पण वाकन संघाची रणनीती मैदानावरची परिस्थिती बघून नेहमी बदलत असते आणि इथे मात्र प्रदीप पाटील या संघातील एकमेव डावखुरा फलंदाज ज्याने आजवर बऱ्याचदा संकटमोचकाची भूमिका पार पाडलेली आहे पण आता फर्स्ट इनिंग आहे त्यामुळे इथून धावसंख्येला कशी गती देता येईल समोर आहे भावेश पवार लेफ्ट आर्म फोर द विकेट हा चेंडू कवरच्या दिशेने खेळत आहेत चांगला चेंडू होता फुल लेंथ होता पहिली धाव फार वेगाने घेतली होती पण एकाच जावेवरती समाधान मानावं लागेल भावेश पवारने कमबॅक केलंय षटकाराचं प्रत्युत्तर मात्र त्याने केतनला बाद करून दिलं एकूण धावसंख्या धावपळकावरती आपण पाहतो 39 धावसंख्या अत्यंत चांगली आहे हेल्दी रन रेट आहे आणि इथून मिळालेली सुरुवात मोठ्या धावसंख्येत कन्वर्ट करावी लागेल कारण समोर भावेश पवार एवन पवनचा संघ आहे सूरजचा संघ आहे आणि हा संघ इतका ताकदवर आहे कुठल्याही क्षणाला कुठल्याही सामन्याला कलाटणे देण्याची ताकद आहे कितीही मोठं लक्ष असू दे हा संघ चेस करण्याची ताकद ठेवतो त्यामुळे इथून एक मोठं लक्ष वाकन संघाला उभं करावं लागेल हा चेंडू स्लोअर वन होता व्हेरिएशन विविधता आहे अचूकता आहे भेदकता आहे कल्पकता आणि आक्रमकता आहे भावेशकडे सगळं काही आहे
व्हेरिएशन ज्या गोलंदाजाकडे असतो तो गोलंदाज नेहमी चांगलं यश संपादित करत असतो. भावेशने षटकानंतर दबाव येऊ दिला नाही, पहिल्या षटकातही तेच झालं पण त्यानंतरही त्याचा कमबॅक आणि आताही आपण तेच चित्र पाहतोय. जीत भोईर खूप आधी खेळले हा फटका, चेंडू मात्र नंतर निघून जातोय. चेंडू पडल्यानंतर बाहेर निघाला, खूप जबरदस्त टर्न आपण पाहिला. आणि या तिसऱ्या षटकाच्या अंती आपण डावसंख्या धावपळकरती पाहतोय, 39 धावांची गती आहे, 13.00 मंचावरती आदरणीय महेश दादा गायकवाड आहेत. आणि खरं तर कल्याण तालुक्यामध्ये ठाणे जिल्ह्यामध्ये दोन महेश फार प्रसिद्ध आहेत आणि या दोघांमध्ये घनिष्ठ मैत्री आहे. एक महेश दादा पाटील आणि एक महेश दादा गायकवाड सातत्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून ही सगळी मंडळी एकत्र येत असते. सूरज पाटील तात्या देखील आपण त्यांनाही यांच्या सोबत नेहमी पाहत असतो आणि खरं तर तरुणांच्या गळ्यातलं ताईत बनलेले आहेत. महेश दादा गायकवाड यांच्याबद्दल सांगायचं झालं, सामाजिक क्रीडा कला आणि राजकीय क्षेत्रातले फार मोठं नाव आहे. अनेक मोठमोठ्या स्पर्धांमध्ये त्यांचं फार मोठं योगदान आपण सातत्याने पाहत असतो. कोविड काळात एक कोरोना वॉरियर्सची भूमिका त्यांनी अत्यंत योग्य पद्धतीने पार पाडली, अनेक लोकांना अन्नदान केलं आणि नेहमीच यासाठी ते जाणले जातात. दानशूर व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख राहिली आहे. फार कमी वयात ज्यांनी राजकीय क्षेत्रामध्ये एक गरुड झेप घेतली आणि त्यानंतर आजपर्यंत त्यांचा प्रवास थक्क करणार आहे. एक आदर्श त्यांनी निर्माण केला की चांगलं कार्य केलं तर नक्कीच लोक आपल्याला मान सन्मान देत असतात. आज आपण पाहिलं तर आज या स्पर्धेचे ते प्रमुख अतिथी आहेत आणि आज सकाळी लवकर आले, खरं तर फार लवकर येत आहेत. हीच ओळख महेश दादा पाटील यांची आहे आणि सातत्याने महेश दादा पाटील अनेक स्पर्धांमध्ये त्यांनाही आम्ही पाहतो की तेही सकाळी 8:30-9 उद्घाटन प्रसंगी येत असतात. आणि महेश दादा गायकवाड हे देखील आज फार लवकर आले होते. आज त्यांची संपूर्ण टीम, त्यांचे संपूर्ण सहकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून हृदयाच्या अंतकरणातून आम्ही हार्दिक सहर्ष स्वागत करतोय. या स्पर्धेची चर्चा जेव्हा ही स्पर्धा डिक्लेअर झाली, घोषित झाली, या स्पर्धेची चर्चा भरपूर झाली. या कारणासाठी झाली की या स्पर्धेमध्ये संपूर्ण समालोचक आणि अंपायरसाठी ड्रॉच्या आधारे बाईक दिली जाईल आणि त्यामुळे जी स्पर्धा आता भरपूर ठिकाणी या स्पर्धेची चर्चा सुरू आहे. फार कमी लोकांना खरं तर हे माहीत असेल आणि जशी स्पर्धा पुढे सरकेल ही संकल्पना सगळ्यांच्या समोर येईल. आणि भूतकाळात आत्तापर्यंत अशा प्रकारची संकल्पना कधीच राबवली गेली नाही. हा चेंडू ऑनसाईडला खेळत आहेत, यावेळेस प्रदीप पहिलीदा वेगाने पूर्ण करत आहेत. जीत भोईरचा फिटनेस आजही खूप जबरदस्त आहे. करिअरच्या सुरुवातीपासून जी चपळाई त्याची पाहिलेली आहे ती आजही तो फक्त स्वतःच्या धावासाठी नाही धावत तर संघ सहकार्याच्या धावेसाठी तो नेहमीच त्याचा वेग आम्ही फार जबरदस्त पाहिलेला आहे. इथेही तेच करतोय आणि आता मात्र ही एक धाव आल्यानंतर स्ट्राईकला जीत आलेलं आहे. जीजी स्पोर्ट्स गावदेवी गजानन असं संबोधत, पण काही दिवसांपूर्वी माझा एक मित्र म्हणाला की जीजीचा अर्थ गावदेवी गजानन नाही तर गाड्यांचं गाव असंही होऊ शकतं, कारण या गावात भरपूर गाड्या आहेत आणि याच गावात नाही तर शेजारच्या वडोली गावात या दोन गावांमधल्या गाड्या खरं तर याचा आकडा आता एक्झॅक्टली कळत नाही, कारण प्रत्येक स्पर्धेमध्ये कुठेतरी कुणाला तरी बाईक मिळत असते. आता सांगतील आम्हाला 12th man किती गाड्या झाल्यात. ओ हो 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 भोईर ब्रँडेड चौकार.
असेल ना तिथे सिद्धी करवले तर योगेश योगेश मडवी सातत्याने खंबीर असतो. किती ए गटाचा एखादा संघ कमी आला तिथे उपलब्ध करण्याची भूमिका त्यांची असतो. आणि बघा खेळाडूंसाठी फलंदाजांना सुवर्ण संधी. महाराष्ट्राच्या खऱ्या अर्थाने या विकासाला पुढे नेणारं एक दमदार नेतृत्व महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेबांचे जे कटआउट्स आहे आणि त्यांच्या बाजूला एकनाथजी शिंदे साहेबांचे खंदे समर्थक नगरसेवक महेशदादा गायकवाड साहेबांच्या बॅनरला एखाद्या फलंदाजाने षटकार हिट केलं तर त्या फलंदाजाला स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठानचे अध्यक्ष आमचे कुशल नेतृत्व इथे योग्यदादा मडवी यांच्याकडून 2000 रुपयाचा कॅश प्राईज असेल. यानंतर जी लढत असेल बघा श्लोक 11 चेंदी गेम वडवली क्रिकेट संघाचे संघनायक आणि त्यांचा प्रतिस्पर्धी दर्शित 11 टेंबुली क्रिकेट संघाला शेवटचा पुकार आहे नाणेफेकीसाठी यावं. विनोद पाटील सर आताच नितीनने एक आनंद दिघे साहेब धर्मवीर आनंद दिघे साहेबांची एक धून वाजवली आणि आनंद दिघे साहेबांच्या बद्दल म्हटलं जातो की हिंदुत्वाचा भगवा सदैव घेऊन हाती शूरवीरा हा लढून गेला मराठी हक्कासाठी शूरवीरा हा लढून गेला हिंदू धर्मासाठी. 1984 आणि 1990 दशकाचा विचार केला तर ठाणे जिल्हा म्हणजे आनंद दिघे साहेब आनंद दिघे साहेब म्हणजे ठाणे जिल्हा आणि ठाणे जिल्ह्याची शिवसेना म्हणजे आनंद दिघे साहेब आणि आनंद दिघे साहेब म्हणजे शिवसेना असं समीकरण आपण बघितलं होतं. तर गोलंदाजी मार्कवर पवन A1 पवन येत आहेत आणि आल्या आल्या असं खोलवर टप्प्याचा चेंडू अगदी फाया टाकला होता. जीतच्या पद लालीत त्याची फुटवर्कची परीक्षा घेणारा चेंडू होता पण जीतने हलक्या हाताने रक्षात्मक पद्धतीने हा चेंडू मिडविकेटच्या दिशेने खेळून काढला आणि 2 धावा पूर्ण केल्यात आणि 2 धावीने धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतायत 55. शॉर्ट ऑफ लेत होता कट करतायत खूप मोठी गॅप आहे चेंडू निघालाय डीप कव्हर पॉईंट सीमा रेषेच्या बाहेर जबरदस्त एंटरटेनर आहेत आणि मला असं वाटलं आता इकडे स्टेजवर येत आहेत की काय पण वेळ नव्हती तेवढी त्यांच्याकडे नाहीतर ते आले असते. खूप छान साई चौकार आणि धावसंख्या आपण पाहतायत 59 फुल टॉस ऑन साईडला वळवलाय खूप मोठी गॅप आणखीन एक लाजव फटका जीत भोईरला रोखणं कठीण झालंय आणि अप्रतिम फटक्याने मात्र धावसंख्या पुन्हा एकदा 4 वाढते. तर नक्कीच थोडंसं साई निराश आहेत कॉर्डिनेशन होत नाही. साई पहिली मॅच आहे नक्कीच तुला आजच्या दिवसात आम्ही भरपूर नाचवणार आहोत आणि चौकार आणि धावसंख्या धावपलकावरती 63 यावेळेस मात्र पुन्हा एकदा स्विच हिट आणि येत आहेत 4 धावा. संघाच्या जीत भोईरला म्हणजे आता केतन आणि जीत एकत्र बसून ही रॉयल बिर्याणी खातील. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतायत 67 आणि पंच माट्यासाठी श्रीमलंगड क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष नगरसेवक महेशदादा गायकवाड साहेब यांच्याकडून 1000 रुपयाचा कॅश प्राईज माट्यासाठी जोरदार अभिनंदन जोरदार ढाल्यामधून आपण प्रतिसाद देऊया. ओटो विनोद पाटील सर क्या बात है माट्या की तो निकल पड़ी रिवास 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 आणखी एक लाजवाब डोळ्यांचं पान फेडणारा षटकार एंटरटेन करेल प्रेक्षकांना नामी संधी आहे बघा
जे फैन्स आहेत जे प्रेक्षक आहेत समर्थक आयवा कॅस साठी सेलिंग फैन है आणि हा सेलिंग फैन आदरणीय कैलाश सानप नाशिक याचकडून आम्हाला देण्यात आलेला आहे। तर हे पाच दिवस असे सेलिंग फॅन वाटण्यात येतील पण झेल पकडा, झेल पकडताना कोणी हात येऊ नका। हा चेंडू अवश्य ड्राइव करतायत, बघा दोन्ही संघांना जे पुढे खेळणार आहे सक्त ताकीद आहे। जर तुम्ही हे षटक कंप्लीट होण्याच्या आधी, तीन चेंडू कंप्लीट होण्याच्या आधी जर आले नाही तर पॅनल्टीला सामोरे जावं लागेल। आणि या दरम्यान टेंभिवलीचे संघनायक आले आहेत, तर चेंज द गेम श्लोक इलेवन चेंज द गेम वडवली बी संघाच्या संघनायकाने या ठिकाणी यायचंय। तर षटकार बघूया आपण, एकूण किती झालेले आहेत यासाठी पारदर्शिक आहे। तीन षटकार आलेले आहेत आणि तीन षटकारासाठी पारदर्शिक आलेले आहे। हॅलो, तीन षटकारांची आतषबाजी झालेली आहे। सन्मान्य कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक तथा कल्याण पूर्व शिवसेना शहर प्रमुख श्री मलंगड क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष आदरणीय महेश दादा गायकवाड साहेब यांच्याकडून 3000 रुपयाचा कॅश प्राइज इथे जमा झालेला आहे। एनडी शेठ पाटील साहेब बुरदुली, तर नाणेबेक सुद्धा इथे केली जात आहे। तर नाणेबेक इथे केली जात आहे। स्लॉग इलेवन इथे चेंदी गेम वडवली विपक्ष दर्शित इलेवन क्रिकेट संघ टेंभिवली संघाच्या दरम्यान इथे नाणेबेक केली जाणार आहे। नाणेबेक इथे केली जाणार आहे। टेंभिवली क्रिकेट संघाचे संघनायक आणि चेंदी गेम वडवली, बघा इथे अनिल धोपरीने जाहीर केलेला आहे पॅनल्टीला सामोरे जावं लागेल। सर्वप्रथम तर नाणेबेक करू, कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक श्री मलंगड क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष महेश दादा गायकवाड साहेबांच्या शुभहस्ते नाणेबेक केली जाणार आहे। विशाल आहेत, तर दर्शित इलेवन टेंभिवली सन्माननीय महेश गायकवाड साहेबांच्या शुभहस्ते नाणेबेक इथे केली जात आहे। बघूया नाणेबेकीचा कौल, स्लोग इलेवन चेंदी गेम वडवली क्रिकेट संघाच्या बाजूने लागलेला आहे। तर विशाल नाणेबेक जिंकली, प्रथमतः आपला निर्णय काय असणार आहे? तर निश्चित स्वरूपात संघनायक आता प्रथमतः नाणेबेक चेंदी गेम वडवली क्रिकेट संघाने जिंकलेले आहे। हा नाणेबेकीचा कौल तुमच्या संघाच्या बाजूने लागला असता तुम्ही कोणता निर्णय स्वीकारला असता? तर आपला निर्णय काय असणार आहे? सामना 5 षटकांचा असेल, प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ टेंभिवली क्रिकेट संघ, तर 5 षटकामध्ये टेंभिवली क्रिकेट संघाला किती धावांवर रोखण्याचा तुमचा प्रयत्न असेल? खरोखर चांगली टीम आहे भिवंडी एरियामधील, आम्ही चांगल्यात चांगला खेळ करण्याचा प्रयत्न करू। किती धावापर्यंत रोखण्याचा असा काही निश्चित आमचा निर्णय नाही, परंतु जो आम्हाला सामना आम्ही जिंकू या पर्यायाने आम्ही त्यांना रोखण्याचा प्रयत्न करू। एकंदरीत ही स्पर्धा पाहतो सालाबाद प्रमाणे गेल्या वर्षी सुद्धा महाराष्ट्रामध्ये स्पर्धा खऱ्यात लौकिक झाली आणि यावेळेस महेश दादा गायकवाड साहेब जे श्रीमलंग क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष आहेत आणि विद्यमान नगरसेवक आहेत त्यांच्या खऱ्या अर्थाने अध्यक्षतेखाली ही स्पर्धा इथे आयोजित करण्यात आली आहे। स्पर्धेमध्ये आगले वेगळे बक्षीस आहे। आम्ही अनेक वेळा बायकर 10-11 जास्त बायकरचा तू मानकरी आहेस, पण यावेळेस महाराष्ट्रामधली पहिली अशी स्पर्धा आहे ज्या स्पर्धेमध्ये समालोचक आणि पंच यांच्यासाठी सुद्धा टू व्हीलर बाईक आहे। एकंदरीत या संकल्पनेबद्दल आपली काय प्रतिक्रिया देऊ शकाल? खरोखर म्हणजे एवढ्या टुर्नामेंट्स होतात, परंतु ज्या अंपायर्स किंवा समालोचक असतात ते दिवस रात्र म्हणजे मेहनत करत असतात किंवा पूर्ण दिवसभर पूर्ण आपला जो स्टेज आहे याचे म्हणजे पूर्ण सांभाळत असतात, त्यांना कधी बाईक नाही। आम्ही क्रिकेट खेळतो, आम्हाला सर्व काही भेटलं, परंतु पहिल्यांदा अशी संकल्पना आहे की आज त्यांच्या घरीसुद्धा ज्यांना बाईक भेटेल त्यांच्या घरी अंपायर्स असतील किंवा समालोचक असतील त्यांच्या घरची पत्नी किंवा त्यांची आई वगैरे खूप खुश होतील। ही संकल्पना खरोखर महेश दादा खूप चांगली आहे आणि अशी संकल्पना प्रत्येक टुर्नामेंट्समध्ये व्हावी अशी आमची इच्छा आहे। खूप खूप शुभेच्छा। संघनायक आपल्याला फलंदाजी करते, 5 षटकांचा सामना असेल, किती धावा बनवण्याचा तुमचा मनस असेल 5 षटकात? 60+ जाण्याचा प्रयत्न करू आम्ही।
या स्पर्धेत तुम्हाला खेळण्याची संधी प्राप्त झाली. स्पर्धेत आमचे नेतृत्व पाहतो श्री मलंग क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष नगरसेवक महेशदादा गायकवाड साहेब, योग्यदादा मडवी, हितेंद्र मडवी आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या माध्यमातून स्पर्धा आयोजित केलेली आहे. स्पर्धेत तुम्हाला खेळण्याची संधी प्राप्त झाली. एकंदरीत आमच्या आयोजक योग्यदादा मडवी, हितेंद्र मडवी आणि नगरसेवक महेशदादा गायकवाड यांच्या या आयोजनाबद्दल आपण काय प्रतिक्रिया देऊ शकाल? दादांचं आयोजन म्हणजे खूप चांगलंच असतं आणि इकडे खेळायला आम्हाला खूप मजा येते. तर हे होते संघाने टेंबुली क्रिकेट संघ, नाणेफेकीचा कौल चंदीगड वडवली क्रिकेट संघाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलं आहे. तत्पूर्वी मान्यवरांचा सन्मान इथे केला जात आहे. श्री मलंग क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष, त्याचबरोबर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक महेशदादा गायकवाड साहेबांचं स्वागत. रामचंद्र मडवी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष एनडीशेट याच्यावर एनडीशेट. तर महेशदादा गायकवाड साहेबांचं स्वागत इथे केलं जात आहे. एक कुशल नेतृत्वाची पालखी समर्थपणे पेलणारे, कर्तृत्वाच्या असमानतात गरुड झेप घेणारे, दातृत्वाच्या मंदिराच्या कळसावर विराजमान होऊन निष्ठेचं दिव्यत्व सिद्ध करणारे एक दमदार नेतृत्व सन्माननीय महेशदादा गायकवाड श्री मलंग क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष आणि विद्यमान नगरसेवक त्यांचं माहेची उपदारशाला आणि सौंदर्याचे प्रतीक पुष्पगुच्छ देऊन इथे स्वागत केलं जात आहे. तर गोपाल शास्त्री सर यावं आपण, आपला सन्मान केला जाईल आणि खास करून एनडीशेट तुमचं कौतुक करू आम्ही श्री मलंग क्रिकेट. तर इथे सन्माननीय रामचंद्र मडवी क्रिकेट स्पर्धेचं ज्यांच्या शुभास्ते उद्घाटन इथे झालेलं आहे ते श्री मलंग क्रिकेट असोसिएशनची आन बान आणि शान कल्याणपूर्वचे शिवसेना शहर प्रमुख विद्यमान नगरसेवक महेशदादा गायकवाड साहेब यांना आमची विनंती असेल की आपलं मनोगत व्यक्त करावं आणि उपस्थित सर्व खेळाडूंना स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण मार्गदर्शन करावं. या ठिकाणी सालाबाद प्रमाणे यावर्षी सुद्धा मोठ्या उत्साहाने मोठ्या भव्य दिव्य अशा आयोजनाने हे सामने माननीय स्वर्गवासी रामचंद्रजी मडवी साहेब यांच्या स्मरणार्थ या ठिकाणी आयोजक आमचे योगेशजी मडवी, हितेंद्र मडवी आणि सर्व त्यांचे या ठिकाणी गावकरी आणि मित्रपरिवार यांच्या माध्यमातून या ठिकाणी आयोजित करण्यात आली. मला वाटतं ज्या व्यक्तीने ज्या जीवनामध्ये त्याच्या फक्त त्याग आणि संघर्ष आणि प्रत्येकाला देण्याचं काम केलं आहे ते असे आमचे रामचंद्र मडवीजी. यांनी नेहमी क्रीडा क्षेत्र असो सामाजिक क्षेत्र असो त्या ठिकाणी नेहमी देण्याचं कार्य केलेलं आहे आणि त्या कार्याला लक्षात घेऊन या ठिकाणी योगेश मडवी असो हितेंद्र मडवी असो आणि त्यांचे या ठिकाणचे सहकारी असो यांनी तो प्रवाह चालू ठेवलेला आहे आणि त्यांच्या या कार्याचं एक प्रतीक म्हणून या आयोजनाचे त्यांच्या नावारूपी असलेला हा हे सामने या ठिकाणी भरवण्यात आले. मी खरंच कारण की हा माणूस गेल्यानंतर कोणी विचारत नसतो, त्याचे विचार आचार संपुष्टात झालेले असतात, पण ते विचार जिवंत ठेवणारे त्यांचा परिवार योगेश मडवी असू द्या, हितेंद्र मडवी असू द्या, त्यांचे सहकारी, त्यांचं खरंच मी मनपूर्वक धन्यवाद देतो. आणि येणाऱ्या काळामध्ये हे असेच सामने हे असेच रामचंद्रजी मडवींचे विचार हे अनंत काळापर्यंत टिकून राहतील असं मी या ठिकाणी नमूद करतो. आणि खरंच या ठिकाणी असं भव्य दिव्य जो भगवामय वातावरण पूर्णपणे या ठिकाणी आपण ज्या ज्या पद्धतीने प्राईज ठेवलेले आहेत जसे पंचांना आणि समालोचकांना हे प्रथमच या ठिकाणी होत आहे, त्यामुळे या ठिकाणी अतिशय उत्साहाचं वातावरण आहे. आणि मला वाटतं की हे असंच इतर संघांनी यांचा आदर्श घ्यावा एवढंच बोलेल. आणि एक जाता जाता एक आमच्या असोसिएशनचं प्रत्येक खेळ टीमने आमच्या असोसिएशनच्या माध्यमातून एक सूचना देण्यात येते की ज्या ज्या ठिकाणी टूर्नामेंट्स असतील त्या ज्या ज्या ठिकाणी क्रिकेट असे सामने असतील त्या ठिकाणी प्रत्येक खेळाडूने युनिफॉर्ममध्ये असावा एवढंच या ठिकाणी मी निवेदन करेल. एवढंच बोलतो, जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद महेश गायकवाड साहेब, श्री मलंग क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष. आज तुम्ही नगरसेवक आहात, भविष्यामध्ये याहून अधिक मोठं पद
तुम्हाला खऱ्या अर्थाने प्राप्त व्हावं हीच आम्ही या सर्वांच्या रामचंद्र मडवी प्रतिष्ठानच्या वतीने तुम्हाला खऱ्या अर्थाने भावी वाटचाली करता शुभेच्छा देतो. यानंतर शास्त्री महाराजांचा सन्मान करील आणि खेळाला सुरुवात. तर खेळ स्टार्ट. सन्माननीय श्रीमलंग क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष नगरसेवक महेशजी गायकवाड साहेबांच्या शुभ हस्ते समाजाला खऱ्या अर्थाने सामाजिक घटक एक सामाजिक कार्य करणारे इथे शास्त्री महाराज यांचा येतोचित सन्मान स्वर्गीय रामचंद्र मणिबी प्रतिष्ठानच्या माध्यमातून महेशदादा गायकवाड साहेबांच्या शुभ हस्ते केलं जात आहे. स्वागतम, सुस्वागतम, शुभ स्वागतम आणि बोलूया कंटिन्यू सामन्याकडे. दुसऱ्या सत्रासाठी आमचे सहकारी एक नामवंत क्रिकेट समालोचक योगेश मणिबी मॅन फ्रॉम सिद्धी करवल्याच्याकडे. थँक्यू गडगे सर, थँक्यू विनोद पाटील. या ठिकाणी सर्व जमलेल्या प्रेक्षक वर्गाचं मी स्वागत करेल. अनेक सारे प्रेक्षक वर्ग आलेत आणि व्यासपीठापती ज्यांचं आज ज्यांच्या शुभाचे आपण उद्घाटन सोहळा पार केला ते आम्हा सर्वांचे लाडके सन्माननीय महेशदादा गायकवाड, थँक्यू सो मच. आपला मी मनपूर्वक आभार व्यक्त करेल. आज या ठिकाणी उपस्थित राहिल्याबद्दल पुन्हा एकदा आपल्या सर्वांचा आभार. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नम कुरुमे देव सर्व कार्येषु सर्वदा सर्व मांगल्य मंगल्य शिवे सर्वाद साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायण नमस्तुते. गणरायाला नमन करून हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे शिवछत्रपती ज्यांनी शून्यातन स्वराज्य निर्माण केलं त्या छत्रपती शिवरायांना स्पर्धेच्या वतीनं त्रिवार मानाचा मुजरा. आणि जाऊया मैदानावरती जिथे विग फाईट मॅच दोन संघामध्ये पाहायला मिळते. दो बडे टीमों के बीच बडा मुकाबला. एक तरफ है जीजी स्पोर्ट्स वाकलेन टीम और दूसरी तरफ है 76 रनों का बड़ा टारगेट मैदान के ऊपर है. यहां से हम बात करेंगे आयंस 11 गुरस रुहान 11 गुरसेबी बनाम प्रत्युष देवांश 11 जीजी स्पोर्ट्स वाकलेन. ये बड़ा मुकाबला 75 रन बने और 76 रनों का टारगेट. पहला ओवर की बात करेंगे तो पहले ओवर में 20 रन शानदार शुरुआत की यहां से सलामी वीर. ओपनिंग बल्लेबाजों की बात करेंगे सूरज केने और संदेश केने, ये दो बल्लेबाज है. सेकंड पर इस बार सूरज केने. अच्छे गेंद सामने खेला ऑन साइड में गेंद जाती हुई डीप मिड विकेट में जहां से खिलाड़ी गेंद को उठा फेंके दूसरे के लिए पलटना चाहते थे. यदि डायरेक्ट थ्रो हाथ में होता तो करीबी मामला जरूर बन सकता था मगर यहां से बने दो रन और दो के साथ रन संख्या पहुंची इस समय 23 रन बगैर विकेट के नुकसान पर. पहला मुकाबला और दूसरे मुकाबले की बात करेंगे. स्लो के 11 चेंज द गेम वडवली बनाम दर्शित 11 टेम्बुली और टेम्बुली टीम के पैकर हमारे सन्माननीय शरददादा पाटिल बुर्दुलगांव. आपसे विनती है कि आप मंच के ऊपर आइए. इस बार गेंद हवा में मोतीराम भोईर नहीं पहुंच पाए जब तक गेंद को उठाए फेंके. बाउंड्री लाइन से आए थे रोशी तब तक रन बने हैं यहां से दो और दो के साथ रन संख्या पहुंची इस समय 25 रनों के ऊपर. तर गोडसई क्रिकेट संघाच्या फलंदाजाने एक सुवर्ण संधी आहे. लागोपाठ 3 षटकारांची आतषबाजी करणाऱ्या फलंदाजाला हॅट्रिक षटकारसाठी आमचे ऑर्गनायझर रोशन शट मडवी यांच्याकडून 3000 रुपयाचा इथे कॅश प्राइज आहे षटकार हॅट्रिकसाठी. तो टीम की रन संख्या की बात करेंगे 25 रन बगैर विकेट के नुकसान पर. पहला ही मुकाबला दमदार बल्लेबाजी की वाकलेन टीम के बल्लेबाजों ने. खासतौर पर बात करेंगे केतन मात्रे और जीत भोईर यही है वाकलेन टीम के बड़े बल्लेबाज. आज बड़ी पारी देखने को मिली और बदौलत 75 रन बने वाकलेन टीम के. इस बार गेंद गई पैडसीप और इस बार देखना होगा गेंद फाइन लेग बाउंड्री लाइन को चीरती हुई सीधे बाउंड्री लाइन के बाहर 4 रनों के लिए. सूरज केने के बल्ले से ये चौका और कहते ना एक आसमान में सूरज चमकता है उसी तरह से ये गोरसई टीम के सूरज केने हमेशा तगड़ी बल्लेबाजी के लिए जाने जाते हैं. 5 गेंद में बनाए उन्होंने 13 रन की शानदार पारी और अब टीम की रन संख्या की बात करते हैं 29 रन विदाउट लॉस. कहते हैं मात्रे की यह गेंद मिड विकेट में गेंद को खेला
वहां खिलाड़ी मौजूद है और जब तक गेंद को उठाए फेंके पर्याप्त समय एक रन का, और इस एक रन के साथ रन संख्या पहुंची इस समय 30 रनों के ऊपर। लक्ष्य की बात करते हैं तो 76 रनों का लक्ष्य रखा इस मैदान के ऊपर गोरसाई टीम के सामने, मगर अब तक बने 30 रन। अभी भी हम मुकाबले की बात करेंगे तो यहां से 46 रनों की अभी भी जरूरत होगी। हर मुकाबला बहुत बड़ा होगा क्योंकि इसके बाद होगा टेम्बिवली बनाम वडवली बी के बीच मुकाबला, और उसके बाद भूमि 11 मांडा विपक्ष गांवदेवी सिरडोन। शॉर्ट गेंद हवा में है मगर फील्डर काफी दूर, मगर जब तक गेंद को उठाए फेंके ऋषि भोईर, पर्याप्त समय है 2 रन का और 2 के साथ ओवर की समाप्ति। 2 ओवर का खेल समाप्त होने के बाद रन संख्या पहुंची है 16.00 की औसत बरकरार रखते हुए यहां से गोरसे बी टीम की टोटल बगैर विकेट के नुकसान पर 32 रन। थैंक्स डीजे मास्टर। बघा प्रेक्षकांसाठी सुवर्ण संधी आहे, आयवा झेल साठी प्रेक्षकांसाठी रामचंद्र मडवी प्रतिष्ठानच्या वतीने फॅन दिले जाणार आहे, म्हणजे ही सुद्धा एक आगली वेगळी आणि त्याचे पुरस्कर्ते आहेत कैलास सानप साहेब आमचे, खऱ्या अर्थाने त्यांच्या माध्यमातून हे पुरस्कृत करण्यात आलेले आहे। कैलास सानप साहेब आपलेही आम्ही रामचंद्र मडवी प्रतिष्ठानच्या वतीने मनपूर्वक इथे आभार व्यक्त करत आहोत। तो 2 ओवर का मुकाबला समाप्त हो चुका, 2 ओवर के बाद 16.00 की औसत बरकरार रखते हुए यहां से 32 रन बने, मगर रिक्वायर्ड रन रेट की बात करेंगे ना अभी भी 14.67 की जरूरत है, यानी कि तकरीबन प्रति ओवर 15 की आवश्यकता है। आने वाली 3 ओवर 46 रनों की जरूरत है, अभी भी 44 रन की आवश्यकता है, अभी भी मैदान के ऊपर 44 रन आने वाली 18 गेंदे, यानी कि तकरीबन 15 की औसत तय करनी होगी। पावर प्ले समाप्त हो चुके, पावर प्ले के बाद गेंदबाजी करेंगे। तीसरे ओवर में गेंदबाज उद्देश पाटिल आ चुके तीसरे गेंदबाजी के लिए। पहला ओवर रहा था केतन जीत भोईर का, उसके बाद केतन मात्रे 12 रन का, और अब उद्देश पाटिल आए गेंदबाजी के लिए। सामने बल्लेबाज है सूरज के ने फुल टॉस गए सीधे बाउंड्री लाइन की तरफ 6 रनों के लिए। के साथ यहां पर गेंदबाज उद्देश का स्वागत किया, वेलकम टू द ग्राउंड, और छक्के के साथ ये खराब गेंद थी मैं बिल्कुल कहना चाहूंगा, क्योंकि क्रिकेट में हमेशा हम कहते हैं फुल लेंथ की गेंद ओवर पिच या शॉर्ट पिच गेंद हमेशा खराब होती है। और छक्के के साथ रन संख्या की बात करेंगे 38। ये देखिए पहले ही दिन दर्शकों की पूरी तरह से मेला लग चुकी है, मैदान के चारों बाजू में दर्शक दर्शक और दर्शक, सभी दर्शकों का स्वागत। और प्राप्ति डिजिटल लाइव के माध्यम से घर बैठे बैठे भी कई सारे दर्शक एक मुकाबला देख रहे हैं। ये अच्छी गेंद थी गुड लेंथ पर पड़ने के बाद थोड़ी सी नीचे रहती हुई गेंद, एक रन तो जरूर बनेगा। सिंगल के साथ रन संख्या की बात करेंगे 39 रन। प्राप्ति डिजिटल लाइव के माध्यम से अभी भी घर बैठे बैठे 5,500 दर्शक ये मुकाबला एंजॉय कर रहे हैं, इतना बड़ा मुकाबला भी है, क्योंकि जब जब वाकलैंड के मुकाबले होते गोरसई का मुकाबला होता है तो दर्शक दिल थाम के वो मुकाबला जरूर देखते हैं। 76 रनों का टारगेट जरूर है मगर शुरुआत काफी अच्छी है गोरसई टीम की, 39 रन बगैर विकेट के नुकसान पर 14 गेंद में अब तक बनाए गए हैं, मगर आने वाली 16 गेंदे 37 की जरूरत है। वाकलैंड टीम को यहां से एकाध विकेट की तलाश होगी जहां से वाकलैंड टीम इस मुकाबले में कमबैक कर सकती है। देखना होगा उद्देश पाटिल पहली गेंद में छक्का आने के बाद दूसरी गेंद बेहतरीन फेंकी, फिर एक बार अब सामने है संदेश के ने, और इस बार अच्छी गेंद पटकी भी गेंद थोड़ी सी उछाल लेती भी बल्लेबाज को चकमा दिया। गेंद गुड लेन पर पड़ने के बाद थोड़ी सी टेक ऑफ हुई और बल्लेबाज ऑन साइड में खेलना चाहते थे, डॉट बॉल की समाप्ति। रनसाकी की बात करेंगे 39, अभी भी 15 गेंद में 37 रनों की जरूरत है। दूसरी बात की हम बात करेंगे तो यहां से एक भी विकेट नहीं गवाई टीम गोरसई ने, फिर एक बार उद्देश पाटिल गेंदबाजी के लिए तैयार।
लेफ्ट हैंड ओवर द विकेट। इस बार लॉन्ग ऑन के ऊपर से वाकिब कहा जमाना हमारी उड़ान से, वो और थे जो हार गए आसमान से। शानदार छक्का। क्या बात है, कमाल की बल्लेबाजी संदेश के ने। 8 बॉल में 24 की पारी, 8 गेंद में 21 की पारी सूरज के ने। रन संख्या पहुंची 45 रन। ओ बेहतरीन गेंद, बेहतरीन गेंद, मगर पढ़ने के बाद ऑफ स्टंप के काफी बाहर निकलती हुई अंपायर ने करा दी वाइड गेंद। अतिरिक्त रनों में बढ़ोतरी, रन संख्या पहुंची 46 रनों के ऊपर। मैकलन टीम को यहां से ना मैं कहूंगा एकाध विकेट की तलाश है, एकाध अच्छे ओवर की तलाश है, तो जाकर इस मुकाबले में बड़ी पकड़ पा सकते हैं। इस ओवर में अभी भी अच्छी गेंद, इस बार अच्छी गेंद है। गेंद पड़ने के बाद बल्लेबाज को चकमा देती हुई डीप रही गेंद, आप देख सकते गुड लेन पर गेंद पड़ने के बाद पूरी तरह से नीचे रहती हुई बल्लेबाज को चकमा दिया। सबमरीन डिलीवरी, डॉट बॉल की समाप्ति। अब 13 में 30 की जरूरत है, अभी भी मुकाबला खत्म नहीं है क्योंकि यह मुकाबला उतना ही बड़ा मैदान के ऊपर वाकलन बनाम गोरसे के बीच चलता हुआ यह मुकाबला। विकेटों के पीछे डायरेक्ट हिट होती तो करीबी मामला बन सकता था, मगर रन बना एक। ये देखिए डबल के लिए, ओ विकेट डालनी पड़ी इस समय बल्लेबाज संदेश के ने रन आउट के तौर पर विकेट, और टीम को मिलती भी ये सफलता रन आउट के तौर पर। रन संख्या की बात करेंगे 47 लॉस ऑफ वन विकेट। तो अब जीत की हम बात करेंगे, अगला मुकाबले की बात करेंगे। ये देखिए बिग फाइट, एक तरफ होगी चेंज द गेम स्लोक 11 वडवली टीम और दूसरी तरफ दर्शित 11 टेंबिवली। पाण्याची इथे खऱ्या अर्थाने पूर्तता करायची आहे, दोन्ही पंचांकडून जावेद परिसर आणि माट्या सर यांच्याकडून पाण्याची पूर्तता करण्यात आलेली आहे। स्वर्गीय रामचंद्र मडबी प्रतिष्ठान आयोजित 2022 पर्व दुसरा आपण पाहतो आणि या स्पर्धेचे आमचे शिल्पकार आहेत ज्यांच्या खऱ्या अर्थाने संकल्पनेतून स्पर्धा आयोजित करण्यात आली, ते सन्माननीय सुरेश शेठ मडबी साहेब उसाडणे, त्यांचे बंधू योग्यदादा मडबी, दिलीप शेठ मडबी, आमचे हितेंद्रदादा मडबी रामचंद्र दादांचे सुपुत्र आहेत, त्याचबरोबर आणि यांच्या संकल्पनेतून आणि महेशदादा गायकवाड जे विद्यमान नगरसेवक आहेत कल्याण डोंबिवली महानगरपालिका, श्रीमनंगड क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष आहेत, त्यांच्या कुशल कल्पक नेतृत्वाखाली ये महाराष्ट्राची लोकप्रिय क्रिकेट स्पर्धा आपल्या भेटीसाठी आली। खास करून अनिल ढोपरी आमच्या आदर्श संघाने तुमच्या सर्व सहकाऱ्यांचा, गावदेवी क्रिकेट संघ आणि रामचंद्र मडवी प्रतिष्ठानच्या सर्व खेळाडूंचं मनपूर्वक आम्ही कौतुक करू, एक चांगलं योगदान तुमचं इथे प्राप्त झालं आणि वळूया योगेश मडवी यांच्याकडे। तो मुकाबला काफी बड़ा होगा, अब चाहिए 12 में 29 की जरूरत है, अभी भी मुकाबला खत्म नहीं है। दर्शक भी जानते हैं कि एकाध ओवर अच्छा रहा ना तो आखिरी ओवर में मुकाबला रैप एंड टप होगा, और दर्शक हमेशा यही मुकाबला देखना पसंद करते हैं। इस समय वाकलन टीम मीटिंग हुई, ड्रिंक्स के बाद यहां से रणनीति आखेंगे, अब ओवर होगा निर्णय का ओवर। मगर दोनों टीमें याद रखना मुकाबला कोई भी जीते इसके बाद तुरंत मुकाबला होगा, जैसे ही सेकेंड मुकाबला खत्म होगा उनके साथ आपका सेकेंड राउंड का मुकाबला होगा। कोई भी टीम जीते आप जा नहीं सकते क्योंकि उसके बाद तुरंत मुकाबला होगा। टीम वाकलन टीम के कप्तान और गोरसई टीम के कप्तान याद रखिए। 12 में चाहिए अभी भी 29 की जरूरत है, विकेट की तलाश थी वो विकेट आखिरकार मिली है रनआउट के तौर पर। और दूसरी तरफ हम बात करेंगे ना, भावेश पवार को लाना चाहते थे, ये भी कई रणनीति होगी यहां से गोरसई टीम की। संदेश केने ने बेहतरीन बल्लेबाजी की, संदेश ने अपने टीम को अच्छा योगदान दिया, 25 रन की पारी खेली, मगर उसके बाद आए भावेश पवार, नो स्ट्राइक इन पर, गेंदबाज तैयार। केतन मात्रे की गेंद हवा,
से और सूरज के ने बैक टू द डगआउट देख सकते हैं आप, दो चौके एक छक्का दागा, नौ गेंद में 21 रनों की एक शानदार पारी खेली इस बल्लेबाज ने और डगआउट बॉक्स में तालियों के साथ स्वागत किया। क्योंकि अब मुकाबले की बात करेंगे, 11 गेंद में 29 की जरूरत है, यह मुकाबला बेहतरीन होगा, कहीं मत जाना दोस्तों, क्योंकि यह मुकाबला लास्ट गेंद तक चलने वाला यह मुकाबला है। जहाबाज बनाम जिगरबाज, एक तरफ है जहाबाज और दूसरी तरफ है जिगरबाज, कश्मकश भरा मुकाबला चलता हुआ आज के दिन का पहला मुकाबला। प्रतियोगिता की बात करेंगे तो पहला ही दिन है और पहले ही दिन में यह शानदार मुकाबला, और आज के दिन की बात करेंगे ना, शुरुआत बेहतरीन हुई थी। गेंदबाज केतन मात्रे फिर एक बार गेंदबाजी के लिए तैयार, अच्छी गेंद, फील्डिंग भी बेहतरीन, और ये देखिए ओवरथ्रो, एक रन जरूर बना है, बैकअप मिला तब तक रन बनेगा एक, और इस एक के साथ रन संख्या की बात करते हैं तो पहुंचे हैं 48 रनों के ऊपर, 48 रन। तो एक रन बना बल्लेबाजी की बात करेंगे, पवन के ने एवन पवन और भावेश के ने भावेश पवार यहां से पहुंचे मैदान में। एवन पवन की बात करेंगे तो कई सारे दर्शक उनके फैन हैं और वो पहुंचे मैदान के ऊपर, पहली गेंद में बनाए उन्होंने एक रन, अब होंगे सेकंड के ऊपर, पहली मर्तबा भावेश पवार जो करेंगे बल्लेबाजी, मगर दूसरी तरफ है 10 गेंदे 28 रनों का समीकरण। मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है, पंखों से कुछ नहीं होता दोस्तों, हौसलों से उड़ान होती है, हौसला बुलंद रखना होगा दोनों टीमों को, क्योंकि इतने आसानी के साथ ये मुकाबला आप नहीं जीत सकते हैं। पहले मुकाबले में वाकलन टीम ने 75 रन बनाए और 76 रनों का पीछा करती हुई अब तक 48 रन बनाए। इस बार भी गेंद हवा में है मगर फील्डर है दूर, तब तक गेंद को उठाएंगे, रन बनेंगे दो, रनिंग बिटवीन द विकेट अच्छी है, जानते हैं दोनों बल्लेबाज यहां एक एक रन कितनी कीमती है और एक एक के साथ टीम आगे बढ़ता हुआ। तो टीम की रन संख्या की बात करेंगे तो 50 रन, अर्धशतक पूरा हुआ टीम घोरसई का। आयांश रुहान 11, घोरसई भी जिनका अर्धशतक हुआ, आप जीतने के लिए यहां से 26 रनों की जरूरत है। फिर एक बार केतन मात्रे, इस बार भी गेंद तो हवा में खेला, सागर यावा अपन व्यासपीठावर आपलं स्वागत आहे। तो मुकाबला इस समय हम बात करेंगे तो जिस विकेट की तलाश थी वो विकेटें मिल चुकी है आखिरकार वाकलन क्रिकेट टीम को। गेंदबाज केतन मात्रे की बात करेंगे, अब तक उन्होंने दूसरा ओवर यानी कि अब तक 4 गेंदे फेंकी है, 10 गेंदे फेंकी, उन्होंने 15 रन दिए, 2 कमाल की विकेटें ली है। भावेश पवार आउट होने के बाद आए हैं मैदान में मेघनाथ केने, ये भी बड़े बल्लेबाज हैं, और दूसरी तरफ है पवन केने, एवन पवन जिन्हें कहा जाता है, अब उनके ऊपर होगी बड़ी जिम्मेदारी क्योंकि 8 में बनाने हैं 26 रन। कहते ना कि कोई लक्ष्य मनुष्य के साहस से बड़ा नहीं, हारा वही जो दिल से लड़ा नहीं। मुकाबला जीतने के लिए दोनों टीमें मैदान में हैं, एक तरफ है वाकलन तो दूसरी तरफ है घोरसई भी। ओ बेहतरीन गेंद, पड़ने के बाद थोड़ी सी उछाल लेती हुई बल्लेबाज को दिया चकमा, और कहते ना कि चकमा खाने वाली गेंद के ऊपर कोई नंबर नहीं है, केतन मात्रे जानते हैं इस समय में किस तरह से गेंदबाजी करना, और इसीलिए तो टेनिस क्रिकेट के सबसे बेहतरीन खिलाड़ी बने हैं जिनके नाम दोस्तों 21 बाइक और 4 फोर व्हीलर हैं। अब तक वाकलन टीम की बात करेंगे ना, 50 प्लस बाइक उनके गांव में आ चुकी है, यही वाकलन टीम मैदान में खेलती हुई भी। फिर एक बार ओ मंकी विकेट की तलाश में शायद केतन मात्रे थे, क्योंकि इंटरनेशनल क्रिकेट का नियम है, नहीं पैर थोड़ा सा स्लिप हुआ बिल्कुल केतन मात्रे का, और साथ साथ मंकी विकेट का भी प्रयास किया था उन्होंने।
केतन मात्रे और डायरेक्ट मंकी विकेट है, अंपायर का कोई कॉल नहीं होगा, इस बात के ऊपर गौर करें, ये इंटरनेशनल क्रिकेट का नियम है। यस नो स्ट्राइक एंड में है पवन के ने, स्ट्राइक एंड में मेघनाथ। ओ इस बार शानदार स्ट्रोक, गई गेंद डीप मिड विकेट के ऊपर से सीमा रेखा के बाहर 6 रन। फिर एक बार मुकाबले में वापसी की है, क्योंकि अब 6 गेंदे 20 की आवश्यकता, कमाल का मुकाबला है। दर्शक चर्चा कर रहे हैं, जिस तरह से सागर मुकाबले की बात करेंगे गडगे सर, ये देखिए सुबह सुबह की 17 में ही दर्शक मैदान के चारों बाजू में बहुत संख्या में आ चुके हैं, जानते बड़ा मुकाबला देखने के लिए जरूर मिलेगा, क्योंकि जब बड़े टीम खेलते हैं ना तो आपको स्टैंडर्ड लेवल का क्रिकेट, बड़ा लेवल का क्रिकेट देखने को मिलता है। और ये देखिए स्क्रीन के ऊपर 6 गेंदे 20 रन की आवश्यकता, रन संख्या की बात करेंगे पहुंचे इस समय 56 रन के ऊपर, और अब चाहिए 20 रन, आने वाली 6 गेंदे 20 की आवश्यकता, अब क्या होगा मैदान के ऊपर, वाकलन टीम जीत का झंडा लहराएगी या फिर जीत का झंडा लहराएगी गोरसई क्रिकेट टीम, आने वाली 6 गेंदे है जो मुकाबले का फैसला बता सकती है। तो रख हौसला, वो मंजर भी आएगा, प्यासे के पास चलकर समंदर भी आएगा, थक कर ना बैठ, ये मंजिल के मुसाफिर, तुझे मंजिल भी मिलेगी और मिलने का मजा भी आएगा। आने वाले मुकाबले में दोनों टीम को यहां से जी जान मेहनत करनी होगी, और आने वाला ओवर 6 गेंद 20 रन, मगर ये नहीं भूलेंगे दर्शक, क्योंकि मैदान में है एवन पवन। एवन पवन के लिए फील्ड की रचना की हम बात करेंगे, ये क्रिकेट प्रतियोगिता की बात करेंगे, प्राप्ति डिजिटल लाइव, अब तक 54 के सब्सक्राइबर पूरे हो चुके इसके, तो फील्डिंग की रचना की हम बात करेंगे। ये देखिए पवन केने के लिए फील्ड की रचना, ऑन साइट में 3 खिलाड़ी रखे गए हैं, आखिरी ओवर जीत के लिए यहां से चाहिए 20 रन, ऑन साइड में आप देख सकते हैं 3 खिलाड़ी है। पहली गेंद हवा में, फील्डर गेंद के नीचे, कैच नहीं भाई, ये मैच हाथ से निकल सकता है। ये देखिए कैच छूटने के बाद उनके 11 खिलाड़ियों में से 10 ने सर पर हाथ मारा कि भाई तूने क्या किया। एवन पवन का कैच कितना महंगा पड़ सकता है टीम को, अब 5 में बना रहे 19 रन। मैच अक्सर देखा है क्रिकेट में, मगर देखना होगा गेंदबाज फिर एक बार तैयार, अभी भोईर गेंदबाजी के लिए, अच्छी गेंद अभी की प्रशंसा करनी होगी, जब तक मिड विकेट में फील्ड करे तब तक यहां से, ये देखिए ओ करीबी मामला, थर्ड अंपायर की मांग की गई है, देखना होगा तीसरे अंपायर क्या डिसीजन देंगे। इससे पहले तो आप देख सकते हैं स्क्रीन के ऊपर वॉकलैंड टीम का सेलिब्रेशन, केतन मात्रे का आत्मविश्वास बता रहा है कि यह आउट हो सकते हैं। तो बिल्कुल यहां से थर्ड अंपायर हम चेक करेंगे,
तो हम जरूर चेक करेंगे, बड़ा मुकाबला है और यहां से स्क्रीन के ऊपर आप देख सकते हैं। और ये देखिए केतन माटरे का डायरेक्ट थ्रो, बल्लेबाज के पारी कांति आने की समय पवन को लौटना होगा। जिस विकेट की तलाश थी बाकलन क्रिकेट टीम को वो आखिरकार विकेट मिल चुकी है, यानी कि अब मुकाबला पलटवार, जीतने के लिए चार गेंदे 18 रन की आवश्यकता। बघा इथे नियमावली आहे, अनिल ढोपरे यांच्या कडून आम्हाला इन्फॉर्मेशन मिळते रनआउट साठी जे रिव्ह्यू असणार आहे। लक्ष असू द्या दोन्ही टीम, पंच दोन्ही लक्ष असू द्या की तुम्ही थर्ड अंपायर देऊ शकत नाही, कारण दोन्ही टीमला आपण दोन दोन रिव्ह्यू दिलेले आहेत ऑलरेडी, एक एक रिव्ह्यू दिलेला, दोघांना दोन रिव्ह्यू आहेत, म्हणजे दोन्ही टीमला एक एक रिव्ह्यू आहे। लक्ष ठेवा, तुम्ही डायरेक्ट थर्ड अंपायर मागू नका, कारण प्रत्येक वेळी जर तुम्ही थर्ड अंपायर मागितलं तर वेळ भरपूर जाणार आहे, कारण 12 टीम आहेत त्यामुळे मॅचेस भरपूर आहेत। ऑन फील्ड अंपायर जावेद परिसर आणि माट्या सर, आपले रिव्ह्यू जर संपले ना तर निश्चित स्वरूपात ऑन फील्ड अंपायरांचा डिसिजन हा मात्र प्रत्येक खेळाडूला मान्य करावा लागेल। तो अब जीतने के लिए चार गेंदे 18 रन की आवश्यकता, यह मुकाबला वाकलेन टीम के पक्ष में झुक चुका है। वाकलेन टीम ने गेंदबाजी की बात करेंगे, अभी भोईर की प्रशंसा करनी होगी, उद्देश्य ने क्या छोड़ा था, पूरे दर्शकों का दिल टूटा, मगर उसके बाद उनकी गेंदबाजी बेहतरीन रही और केतन मात्रे का थ्रो रहा स्टंप पे। फुल टॉस गेंद आया है, फ्लैटेड पैरेलल स्ट्रोक, चेरन मुकाबला अभी भी खत्म नहीं है, क्योंकि अभी भी बता रहे मैदान के ऊपर यहां से घोषित टीम के बल्लेबाज कि हम मुकाबला नहीं हारेंगे, अब चार तीन में चाहिए 12। छक्का और छक्के के बाद देखिए कितनी प्रेशर आ चुकी है वाकलेन क्रिकेट टीम के ऊपर। चलो अंपायर आप दूसरी गेंद दे सकते हैं, इतना इंतजार हम नहीं कर सकते क्योंकि आपके पास ऑलरेडी अगले और एक गेंद है, चेक किया हुआ गेंद आप यूज कर सकते हैं, ज्यादा वक्त जाया ना करें, आपके पास हमारे पास ज्यादा वक्त नहीं है, इसलिए हम हमेशा कहते ना कि जिंदगी मौके कम और धोखे ज्यादा देती है। तो अब चाहिए 3 में 12, अभी भी मुकाबला जारी है, क्योंकि हम हमेशा कहते हैं कि यह मुकाबला आखिरी गेंद और आखिरी रन नहीं बनती तब तक खत्म नहीं होता, और पहले भी बताया था मैंने कि आज का मुकाबला आखिरी गेंद तक चलेगा और वही मुकाबला 3 गेंदे 12 की आवश्यकता। तो रख हौसला, वो मंजर भी आएगा, प्यासे के पास चलकर समंदर भी आएगा, थक कर ना बैठ, ये मंजिल के मुसाफिर, तुझे मंजिल भी मिलेगी और मिलने का मजा भी आएगा। 3 गेंदे 12 की आवश्यकता, दिल की धड़कनें तेज हो चुकी है। फील्डिंग की रचना हम बात करेंगे, ऑन साइड में आप देख सकते हैं एक खिलाड़ी है बैकवर्ड स्क्वायर लेग बाउंड्री लाइन के ऊपर, एक मिड विकेट, एक वाइडिश लॉन्ग ऑन और एक लॉन्ग ऑन, ऑन साइड में 4 खिलाड़ी रखे गए और ऑफ साइड में एक ही खिलाड़ी। तेज गत गेंद की बात करते हैं तो आप देख सकते हैं शॉर्ट थर्ड मैन, उसके बाद शॉर्ट बैकवर्ड पॉइंट और साथ साथ हम बात करेंगे 3 गेंदे। इस बार गेंद को खेला मिड विकेट में, खिलाड़ी तैनात, जब तक गेंद को उठाए फेंके रन तो पूरा नहीं हो सकता, और एक बल्लेबाज रन आउट, अब चाहिए 2 में 11। त्याची नियमावली आहे, कंपल्सरी चेसिंग असणार आहे, बघा 2 चेंडू आणि जिंकण्यासाठी ते 11 धावांची गरज असणार आहे, स्पर्धेची नियमावली आहे आणि कंपल्सरी चेसिंग इस प्रतियोगिता का नियम है, यानी कि 2 गेंदे आप चाहिए, 2 छक्कों की जरूरत है, दर्शक चाहते कि एकाद छक्का हो आने वाली गेंद के ऊपर तो मुकाबला बड़ा हो सकता है इस मैदान के ऊपर। बड़ा मुकाबला दर्शक अभी भी इंजॉय करते हुए, और अब चाहिए 2 गेंद में 11 रन की आवश्यकता। रन संख्या की बात करेंगे 65 बने, यानी कि अभी भी 11 की आवश्यकता है।
घोड़सई टीम की विकेटों की बात करेंगे, 6 विकेटें गमाई। शुरुआत तो घोड़सई टीम ने बेहतर की थी, मगर वाकलैंड टीम ने कमबैक किया मैदान के ऊपर। केतन मात्रे का ओवर बेहतरीन रहा, उसके बाद चौथा और ये पांचवा ओवर। अब दर्शकों की बात करेंगे, ऑनलाइन 8,000 दर्शक ये मुकाबला एंजॉय करते हुए। ये मुकाबला बड़ा है क्योंकि एक तरफ है वाकलैंड, दूसरी तरफ घोड़सई टीम। आज की डेट की बात करेंगे, सबसे ताकतवर दो टीमें मैदान के ऊपर है। टेनिस क्रिकेट के सबसे दो ताकतवर टीमें एक दूसरे के सामने। कमाल का मुकाबला, हार कर जीतने वाले को बाजीगर कहते हैं। दोस्तों मुकाबला एक गेंद पांच, पहले ही बताता मुकाबला शुरू होने होते हुए कि मुकाबला आखिरी गेंद में होगा, और क्योंकि यह मुकाबला उसी तरह का है। एक तरफ जहाबाज है, दूसरी तरफ जिगरबाज है। दोनों टीमें हार नहीं मानेगी क्योंकि वाकलैंड टीम को जीतना है जरूर, मगर घोड़सई टीम को हार नहीं मंजूर। आने वाला मुकाबला एक गेंद पांच, कंपल्सरी चेसिंग के वजह से छक्का दागना होगा। ये मुकाबला जीतने के लिए घोड़सई टीम को होश उड़ चुके हैं दर्शकों के, होश उड़ चुके हैं वाकलैंड टीम के खिलाड़ियों के, क्योंकि जिस तरह से माहौल बना एक गेंद पांच की आवश्यकता। तर फलंदाजाला बघा, सुवर्ण संध्या एक चेंडू आणि जिंकण्यासाठी 5 धावांची आवश्यकता। येणाऱ्या चेंडूवर जर फलंदाजाने षटकार तटवला तर आमच्या ऑर्गनायझर रोशन मडबी उसाडणे यांच्याकडून त्या फलंदाजाला 2,000 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे। कमाल का मुकाबला, दर्शक एंजॉय करते हुए। एक गेंद पांच की आवश्यकता, लाख दलदल हो पांव जमाए रखिए, हाथ खाली सही ऊपर उठाए रखिए। कौन कहता है कि छलनी में पानी रुक नहीं सकता, बर्फ बनने तक हौसला बुलंद रखिए। आखिरी गेंद, ये देखिए केतन मात्रे की चर्चा, क्योंकि केतन मात्रे एक बड़े खिलाड़ी है दोस्तों, टेनिस क्रिकेट वर्ल्ड के सबसे बड़े खिलाड़ी, जिनके नाम है 21 बाइक 4 फॉरवर्डर, मगर भवितव्य है वाकलैंड टीम का। यहां से अविनाश भोईर की खातों में और किशोर है दूसरी तरफ। घोड़सई बनाम वाकलैंड, किशोर बनाम अविनाश के बीच ये मुकाबला होगा, और देखना है एक गेंद पांच। मुकाबला तो बहुत बड़ा है दर्शकों, ये मुकाबला आपको पसंद हो तो जो एक गेंद पांच की आवश्यकता। माला और ये 1,000 का इनाम रुहान पवार की तरफ से, उसे 1,000 का इनाम। और मैन ऑफ द मैच की बात